हॅलो फ्रेंड्स, तर चला मुलांना आज आपण शिकूया मॅथेमॅटिक्स स्टँडर्ड 8 चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलेटर कन्स्ट्रक्शन्स अँड टाईप्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस सेट 8.2 यातील एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 हे सोडवले. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 हा सोडवणार आहोत. एक्झाम्पल नंबर 4 इथं दिलं आहे, इफ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साईड इज 24 सेंटीमीटर फाईंड द अदर साईड. आपल्याला रेक्टँगलचे जे काही डायगोनल आहे त्यांचं माप दिलेलं आहे आणि इतर ज्या साईड्स आहे त्यांची मापण इथं आपल्याला काढायची आहे. तर मुलांना सुरुवातीला आपण डायगोनलचं स्ट्रक्चर हे काढून घेणार आहोत. आपण आपल्या पद्धतीने नाव देऊन घ्यायचं आहे. मी इथं ए बी सी डी असं नाव देणार आहे. आपल्याला इथं जो काही डायगोनल आहे त्याचं दिलेलं आहे 26 सेंटीमीटर आणि एका साईडचं माप दिलेलं आहे 24 सेंटीमीटर. आता यावरनं आपल्याला ह्या ज्या काही बाकीच्या साईड्स आहेत त्यांची मापं इथं काढायची आहे. आता हे मापन करताना सुरुवातीला आपण हा जो काही रेक्टँगल दिलेला आहे त्याविषयी माहिती घेणार. लेट ए बी सी डी बी द गिव्हन रेक्टँगल. आता आपल्याला इथं दिलेलं आहे लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. आता इथं जर आपण पाहिलं ए बी सी डी ह्या रेक्टँगलमध्ये आपण एवढाच भाग घेणार. ह्या डायगोनलमुळे काय झालं आहे, या रेक्टँगलचे दोन ट्रँगल तयार झाले, ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल ए डी सी. यात आपण ट्रँगल ए बी सी हा जर पाहिला तर हा अँगल बी 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच हा जो ट्रँगल ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल इथं आपल्याला दिलेला आहे. मग आपण म्हणणार इन राईट अँगल ट्रँगल ए बी सी. आता इथं बाय पायथागोरस थेरम, इथं आपण पायथागोरस थेरमचा वापर करणार आहोत. आता पायथागोरस थेरमनुसार आपल्याला माहिती आहे की पायथागोरस थेरम हा डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू 1 साईड स्क्वेअर प्लस 2 सेकंड साईड स्क्वेअर, म्हणजेच लेंथ ऑफ ए सी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर. देअरफोर बी ए सी स्क्वेअरची किंमत आपल्याला ए सीची किंमत दिली आपल्याला 26 सेंटीमीटर, 26 स्क्वेअर इज इक्वल टू बी सी 24 दिला आहे, 24 स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर. ए बी आपल्याला विचारलाय म्हणून आपण तो जसाच्या तसा लिहिणार. आता 26 स्क्वेअर म्हणजे 26चा वर्ग, 26चा वर्ग हा आपल्याला 676 मिळतो, 676 बरोबर 24चा वर्ग 24 स्क्वेअर इज इक्वल टू 576 अधिक लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर. आता आपल्याला लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर काढायचं आहे म्हणून हा इकडे येणार आणि ही संख्या आपण इकडे घेणार आहोत. देअरफोर लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 676 मायनस 576. जर दोघांचं आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 6 मायनस 6 0, 7 मायनस 7 म्हणजे आपल्याला 100
ही संख्या मिळते. आता हा स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त एबी ची लांबी हवी आहे, म्हणून दोघीकडे आपण स्क्वेअर रूट करून घेणार आहोत. तर पहा, लेंथ ऑफ एबी स्क्वेअर रूट इज इक्वल टू 100 स्क्वेअर रूट. देअरफोर लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू 100 चा स्क्वेअर रूट आपल्याला 10 मिळतो, म्हणजेच लेंथ ऑफ एबी आपल्याला 10 सेंटीमीटर ही इथं आपल्याला मिळते. तर मग शेवटी एक ओळ लिहून घ्यायची, लेंथ ऑफ द अदर साईड ऑफ द रेक्टँगल. आता आपल्याला माहिती आहे की हा जो रेक्टँगल दिलेला आहे, रेक्टँगलची प्रॉपर्टी की समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या सारख्या असतात आणि इक्वल अँड अपोजिट साईड. आपल्याला त्याची प्रॉपर्टी दिलेलीच आहे की अपोजिट साईड ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. ही जी अपोजिट साईड ही कॉन्ग्रंट आहे, म्हणजे आपल्याला बी सी ही 24 दिली तर ए डी सुद्धा ही 24 सेंटीमीटर मिळणार. आपण ही एक साईड काढली आहे, लेंथ ए बी बरोबर 10 सेंटीमीटर. तर समजा इथं ही 10 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा डी आणि सी ही सुद्धा 10 सेंटीमीटर आपल्याला मिळणार आहे. तर शेवटी एक ओळ लिहून घ्यायची, लेंथ ऑफ द अदर साईड द रेक्टँगल इज 10 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला चौथं उदाहरण, चौथं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. आता आपल्याला इथं पाचवं एक्झाम्पल दिलं आहे, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस ए बी सी डी आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर, फाइंड द साईड अँड पिरॅमीटर ऑफ द रोम्बस. आपल्याला इथं पहा, हे जे काही डायगोनल दिलेली आहेत रोम्बसचे ते ए सी, समजा आपण जर कधी पाहिले तर हा 16 सेंटीमीटर आणि हा 12 सेंटीमीटर आहे, आणि त्याच्या ज्या काही साईड्स आहेत म्हणजे ज्या बाजू आहेत त्या विचारल्या आहेत आणि त्याची पिरॅमीटर म्हणजे परिमिती इथं आपल्याला विचारलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार पहा, हा जो काही रुंबस आहे ए बी सी डी, ह्या रुंबसचे हे जे डायगोनल आहे, डायगोनल ए सी आणि डायगोनल बी डी, यात पहा हा जो डायगोनल ए सी आहे तो डायगोनल ए सी आपण 16 सेंटीमीटर घेणार आणि डायगोनल बी डी जो आहे तो आपण 12 सेंटीमीटर घेणार आहोत. आता ह्यावरून आपल्याला पिरॅमीटर आणि ज्या काही त्यांच्या साईड्स आहेत विचारलेल्या ते इथं आपण काढणार आहोत. तर बघा, इथं लेट बी सी डी, लेट ए बी सी डी बी द रिक्वायर्ड रोम्बस. आता इथं आपल्याला जी माहिती दिली ती घेऊन घ्यायची, लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू 16 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ बी डी इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आता हे जे काही डायगोनल आहेत, दोघंही डायगोनल एकमेकांवरती इंटरसेक्ट झालेले आहेत, या यम पॉईंट आपण तो घेतलेला आहे, यम पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट झालेले आहेत. मग ही सुद्धा माहिती आपण इथे लिहून घेणार, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. आता ते एकमेकांना बायसेक्ट झालेत, म्हणजे समजा लेंथ ऑफ ए एम, ही जर लेंथ ऑफ ए एम घेतली तर ती लेंथ ऑफ ए सीच्या निम्मे असणारी, हाफ असणारी, म्हणून लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ ऑफ ए सी, म्हणजे ए एम ही ए सीच्या निम्मे आहे. तसेच लेंथ ऑफ बी एम, ही जी बी एम आहे ही लेंथ ऑफ बी डीच्या निम्मे असणार, म्हणून लेंथ ऑफ बी एम इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ ऑफ बी
D. आता आपण लेंथ ऑफ AM काढून घेऊ. 1 हाफ इनटू AC जी काही आहे ती आपल्याला 16 सेंटीमीटर दिलेली आहे. 16 इज इक्वल टू 2 1 2 2 8 16 तर भाग देऊन द्यायचा आहे. इथं आपल्याला ही 8 सेंटीमीटर मिळते लेंथ ऑफ AM. एज इट इज तसेच लेंथ ऑफ BM इज इक्वल टू 1/2. आपल्याला लेंथ ऑफ BD जी आहे ती 12 सेंटीमीटर दिलेली आहे. इज बिग 2 1 2 2 6 12 म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ BM ही 6 सेंटीमीटर इथं मिळते. आता हे डायगोनल आर परपेंडिक्युलर टू इच अदर डायगोनल आहेत. हे रोम्बसला हे परपेंडिक्युलर इथं आपल्याला आढळत असतात. म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल M जर आपण हा भाग घेतला A, M आणि B तर इथं आपल्याला हा 90 डिग्रीचा मिळत असतो. म्हणून आपण इथे लिहून घेणार देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. आता इन राईट अँगल ट्रँगल AMB हा जो काही राईट अँगल ट्रँगल AMB हा आपल्याला इथं मिळतो आहे तर यामध्ये इन राईट अँगल ट्रँगल अँगल AMB. आता राईट अँगल ट्रँगल म्हटल्यावरती आपल्याला जर कधी AB ची व्हॅल्यू काढायची आहे तर AB ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला इथं पायथागोरसचा थेरम वापरावा लागणार आहे. बाय युजिंग द पायथागोरस थेरम देअरफोर लेंथ ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल टू आता आपण इथं AM ची व्हॅल्यू काढली 8 सेंटीमीटर आणि BM ची व्हॅल्यू काढली आहे 6 सेंटीमीटर. पायथागोरस थेरमनुसार AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. हियर AB स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ AM स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ MB स्क्वेअर घेणार आहोत. देअरफोर लेंथ ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. आपण इथं AM ची किंमत आणि MB ची किंमत काढलेली तीच इथं टाकायची आहे. देअरफोर लेंथ ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर 64 प्लस 6 चा स्क्वेअर हा 36 येतो. आता इथं देअरफोर लेंथ ऑफ AB स्क्वेअर हे बघा जी स्क्वेअर व्हॅल्यू असते हे सर्व तुमचं पाठ पाहिजे. हे पाठांतर असलं तरच तुम्हाला ही उदाहरणं पटापट सोडवता येतील, अन्यथा येणार नाही. तर बघा 64 प्लस 36 म्हणजे 100. आता आपल्याला AB ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपण याला अंडर रूटमध्ये घेणार. लेंथ ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 100. देअरफोर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 100 चा अंडर रूट हा आपल्याला 10 मिळतो आहे. म्हणजे लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. जर आपण पाहिलं ही व्हॅल्यू आपल्याला इथे हा जो काही रोम्बस काढलेला आहे ह्या रोम्बसमध्ये आपण ABCD अशा पद्धतीने आपण रोम्बस काढून घेतलेला होता ABC आणि D. यात आता ही जी साईड AB आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेली आहे. आता रोम्बसचं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक साईड ही कॉन्ग्रंट असते म्हणजे ही प्रत्येक साईड आपल्याला 10 सेंटीमीटर इथं मिळणार. ही 10 सेंटीमीटर, ही 10 सेंटीमीटर आणि ही 10 सेंटीमीटर. म्हणून आता आपण इथं पिरॅमीटर ऑफ रोम्बस दुसरा प्रश्न आहे आपल्याला पिरॅमीटरचा. त
Rhombus is equal to 4 into length of AB. Perimeter म्हणजे काय की ह्या सर्व बाजूंची बेरीज करायची असते. आता हे जे काही आपण बेरीज करणार आहोत ती बेरीज करण्याच्या ऐवजी डायरेक्ट मल्टीप्लाई 4 ही आपण करतो. म्हणजे 4 into 10 is equal to 40 सेंटीमीटर. इथं आपल्याला त्याची जी काही साइड आहे ती 10 सेंटीमीटर मिळते आणि पिरामिडर जो काही आहे तो 40 सेंटीमीटर. शेवटी एक ओळी मध्ये आंसर हे लिहून घ्यायचं. साइड ऑफ रोम्बस इज 10 सेंटीमीटर एंड पिरामिडर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला हे जे पाचवं उदाहरण हे मिळते. आता आपण सहावं एक्झाम्पल पाहणार आहोत. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. आता जो काही स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरमध्ये आपल्याला इथं साइड दिली 8 सेंटीमीटर आणि आपल्याला जो काही डायगोनल आहे त्या डायगोनलची किंमत इथं विचारलेली आहे. यासाठी सुद्धा आपण एक रफ फिगर काढणार आणि त्यावरनं सोडवणार. इथं आपण साधी जी काही स्क्वेअर आहे हा स्क्वेअर काढून घेतलेला आहे. स्क्वेअर ऑफ ए बी सी डी. इथं डायगोनल ए सी ही आपल्याला मिळते. आता आपल्याला इथं सांगितलं आहे की साइड इज 8 सेंटीमीटर. आता ही जी साइड आहे 8 सेंटीमीटर. आपल्याला स्क्वेअरची प्रॉपर्टी माहिती आहे की सर्व साइड्स या कॉन्ग्रंट असतात. ही सुद्धा 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. आपल्याला हा डायगोनल काढायचा आहे. तर आपण सुरुवातीला माहिती लिहून घ्यायची. ए बी सी डी बी द गिवन स्क्वेअर. असल्यामुळे प्रत्येकाची लेंथ ही सारखी असणार ती आपण इथं नोंद करून घेणार. लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए डी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. याची जी काही प्रॉपर्टी आहे ती लिहून घ्यायची आपण इथं. साइड ऑफ स्क्वेअर आर इक्वल. आता आपल्याला हा डायगोनल दिलेला आहे म्हणून आपण ह्या डायगोनलमुळे ह्या स्क्वेअरचे दोन ट्रँगल इथं मिळत आहेत. ट्रँगल ए बी सी आणि ट्रँगल ए डी सी. आता कोणताही एक ट्रँगल जर आपण घेतला तर आपल्याला ए सीची व्हॅल्यू इथं काढता येते. तर मी इथं बघा हा जो काही ट्रँगल आहे ए बी सी हा घेणार. हा इकडे बी अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणजेच हा जो ट्रँगल आहे हा आपल्याला राईट अँगल ट्रँगल मिळतो आहे. तर लिहून घ्यायचं इथं इन राईट अँगल ट्रँगल बी सी. आता इथे सुद्धा बाय पायथागोरस थेरमनुसार लेंथ ऑफ ए सी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर. तुम्हाला याच्यात व्हॅल्यू पुटअप करायची आणि ते सोडवायचे. तर सांगा ए बी स्क्वेअर ही किती येते? सांगता येईल बरोबर 8 सेंटीमीटर. हिअर इज दी 8 स्क्वेअर. बी सी सुद्धा आपल्याला किती मिळते? बरोबर 8. 8 एटचा स्क्वेअर, एटचा स्क्वेअर सांगा बरं किती असणार आहे? 64. करेक्ट, 64 प्लस 64. आता या दोघांची आपण बेरीज करून घेणार आहे. 4 प्लस 4 8 आणि 6 प्लस 6 128. आता आपल्याला इथं लेंथ ऑफ ए सी स्क्वेअर 128 मिळते. आता याला आपण स्क्वेअर रूट करून घेणार आहे. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 128 बाय स्क्वेअर रूट. देअरफोर लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू, आता 120 हा कुणाचाही स्क्वेअर नाही आहे
म्हणून आपण याची विभागणी करून घेणार. इथं सिंपल आहे, 64 प्लस 64 दोन याच्यात आहे, म्हणजेच आपण इथं 64 इंटू 2 असं लिहू शकतो. तर देखून लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू हा 64, 8चा स्क्वेअर रूट आहे आणि हा 2, म्हणजे 8 अंडर रूट बाय 2 सेंटीमीटर. इथे लिहून घ्यायचं, लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 8 अंडर रूट बाय 2 सेंटीमीटर. इथं आपल्याला स्क्वेअरचा हा जो डायगोनल एसी तो आपण काढलेला आहे. आता एक्झाम्पल नंबर 7, मेजर ऑफ वन एंगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल. आता रोम्बसचं एक अँगल आपल्याला 50 डिग्री दिलेला आहे, तर बाकीचे अँगल इथं आपल्याला काढायचे आहेत. यासाठी सुद्धा आपण एक रफ फिगर काढून घेणार आहोत. तर मुलांना ही जी रफ फिगर आहे, ही रफ फिगर आपण इथं काढून घेतलेली आहे. आता हा जो काही रोम्बस आहे ए बी सी डी इथं दिलेला आहे, त्याचा एक अँगल 50 डिग्री आपल्याला इथं दिलेला आहे, ही नोंद आपण करून घेणार. लेंथ ए बी सी डी बी द रिक्वायर्ड रोम्बस, तिथं सुद्धा आपल्याला इथं अँगल दिलेला आहे 50 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 50 डिग्री. हा जो काही रोम्बस आहे त्याची प्रॉपर्टी माहिती आहे, अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर कॉन्गरंट. हा अँगल बीचा अपोजिट अँगल डी आहे, जर बी 50 असणार तर डीसुद्धा हा 50 इथं आपल्याला मिळणार. लिहून घ्यायची ती प्रॉपर्टी आपल्याला जी दिलेली त्या प्रॉपर्टीनुसार, अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर कॉन्गरंट. म्हणून देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल ए डी सी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ ए डी सी इज इक्वल टू ए बी सी, म्हणजे अँगल ऑफ बी आणि अँगल ऑफ डी हे सारखे आहेत. ए बी सी इज इक्वल टू 50 डिग्री. आता याचबरोबर साईड ए डी, जर आपण साईड ए डी घेतली, ही साईड ही बी सीला सारखी असणार आहे, इक्वल पॅरेलल आहे, आणि लाईन ए बी इज द ट्रान्सवरल. लाईन ए बी काय यांची ट्रान्सवरल लाईन आहे, ए डी आणि बी सीची, ती सुद्धा नोंद इथं आपण करून घेणार. तर साईड ए डी ही पॅरेलल साईड बी सी, ही जी काही आहे ही ए डी बी सीला पॅरेलल आहे, आणि ही जी लाईन ए बी आहे ही त्याला ट्रान्सवरल आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो की मेजरमेंट ऑफ अँगल बी बी ए डी, मेजरमेंट ऑफ अँगल बी ए डी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी, मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी हे जे काही आहे हे यांचं माप 180 आपण इथं लिहिणार, म्हणजे अँगल ऑफ ए आणि अँगल ऑफ बी यांची दोघांची जर आपण बेरीज केली तर ती आपल्याला 180 मिळणार आहे, कारण ते इंटेरियर अँगल्स आहेत. आता म्हणून देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल बी ए डी प्लस आपल्याला अँगल बी इथं 50 दिलेला आहे प्लस 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता 50 इकडे मायनस करून घेणार, म्हणजे आपल्याला अँगल ऑफ ए हा मिळणार. देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल बी ए डी इज इक्वल टू 180 मायनस 50 डिग्री. देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल बी ए डी इज इक्वल टू 180 मायनस 50 किती होतील सांगा बरं? करेक्ट, 130 डिग्री.
म्हणजेच आपल्याला अँगल ऑफ ए जो काही आहे तो 130 मिळतो आहे. आता हा ए सीला अपोजिट आहे म्हणजेच सीसुद्धा आपल्याला काय मिळणार आहे 130. आपल्याला ह्या प्रॉपर्टीनुसार अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर इक्वल, इथे लिहिलं आपण अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर इक्वल, देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल बी सी डी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल बी ए डी इज इक्वल टू 130 डिग्री. छोटी एक ओळ लिहून घ्यायची, मेजर ऑफ द रिमेनिंग अँगल. आता आपल्याला 130 मिळालं, हा जो डी आहे हा पण बीला अपोजिट इथं हा 50 मिळेल, हा सुद्धा 130 मिळेल. तर इथं आपण एक ओळ लिहून घ्यायची, देअरफोर द मेजर ऑफ रिमेनिंग थ्री अँगल्स ऑफ रोम्बस आर 50 डिग्री, 130 डिग्री, ऑल्सो 130 डिग्री. तर द मेजर ऑफ रिमेनिंग थ्री अँगल्स ऑफ रोम्बस आर 50, 130 आणि 130 डिग्री. तर मुलांनो आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण पॅरेलोग्राम ह्याविषयी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन करा. ओके, बाय.